आमचे करा, न्यूज करा नोटिफिकेशन करा न्यूज नोटिफिकेशन नोटिफिकेशन महानकारी चंद्रकांतदा पाटील उत्तुरे ते महाआरोग्य शिबिर उत्साहात छत्रपती शाहू महाराजांचा लोकसेवेचा वारसा राजे समरजीत सिंह घाटगे सपत्नी चालवत आहेत त्यामुळे ते निवडणूक लढवून आमदार होणार त्यांना आमदार होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असा विश्वास राज्याचे महसूल आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केला आजरा तालुक्यातील उत्तुरे येथे राजे विक्रमसिंह गाडगे फाउंडेशन आयोजित महाआरोग्य शिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी चार हजारहून अधिक रुग्णांनी या शिबिरात आपली तपासणी करून घेतली यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले समरजित घाटगे हे शिबिरातील रुग्णांना कोल्हापूर मुंबई पुणे या ठिकाणी घेऊन जातात रात्री एक वाजेपर्यंत देखील ते पेशंटचा फोन घेतात त्यामुळे आमदार होण्यापासून त्यांना कोणीही रोकू शकत नाही ते पुढे म्हणाले यापुढे योगासने आहार अशा बाबींचा वापर करून कोणी आजारी पडू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख प्रकाश शेट्टे आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांनी आपले मत व्यक्त करत सिंह घाडगे यांच्या कामाचा गौरव केला म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजीत घाडगे म्हणाले उत्तूर परिसरातील हा एकमेव एवढा मोठा कॅम्प आहे आतापर्यंत चार हजारवर वर रुग्णांनी नोंदणी केली असून या यातील जेवढ्या रुग्णांचे ऑपरेशन करावे लागेल त्या सर्वांची जबाबदारी मी राजेश फाउंडेशन मार्फत घेत आहे कॅन्सरमुक्त मतदारसंघ हे माझं ध्येय आहे यासाठी मला कोणीही पदवी महाडॉक्टर श्रावणबळाची नको मला फक्त तुमचे आशीर्वाद द्या असे भावनिक आवाहन केलं यावेळी नवोदिता घाटगे शिल्पा शेट्टे उत्तूरच्या सरपंच वैशाली आपटे अशोक चराटी अनंत आजगावकर चवान, प्रकाश चव्हाण जिल्हा परिषद सदस्य आणि चौगले पंचायत सदस्य प्रकाश पाटील विठ्ठल पाटील मुख्याध्यापक राजेंद्र ठाकूर बाबा देसाई आदी प्रमुख उपस्थित होते आभार अतिश कुमार देसाई यांनी मांडलं भानकारी न्यूजसाठी उत्तरहून राजेंद्र पाटील वंदूरकर